आता आहोत आपण दादरच्या ब्रिजवरती आणि आपल्याला आता जायचंय चिंचपोकळीची आई भवानी जी देवी आहे त्या तिच्या दर्शनाला. याच्या आधी मी दोन ब्लॉग बनवलेले जे एक अमर नाईक आणि अशील नाईकची देवी आहे संतोषी माता मंदिर ट्रस्टची, आणि अजून एक ब्लॉग बनवला आहे तो दगडी चाळीची जी देवी आहे तिच्यावर. जर तुम्ही बघितला नसेल तर तो लिंकमध्ये मी डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दे, त्याच्यावरती जाऊन एकदा चेकआउट करा कारण खूप मस्त डेकोरेशन केलं आहे त्याच्यामध्ये. आणि आता ती देवी आणि ज्या कोणत्या आजूबाजूच्या ज्या देव्या असतील त्याचा शूट करायचं आहे. तर आता मी गाडी चालवत नाही आहे, आता आपले क्राईम पार्टनर आहेत त्या गाडी चालवत आहेत, त्यांनी पहिल्यांदाच हायवेवरती गाडी काढली आहे. आमच्या गाडीची स्पीड आहे, आता बघूया त्या स्पीडने कधी पोहोचतोय आपण. पोहोचलोय आपण आता चिंचपोकळीची आई भवानी आहे इथे. एक मिनट आई चिंचपोकळीची आई भवानीनंतर आता आलोय आपण तेजू गाया नवरात्र उत्सवच्या इथे, जिथे गणपती बसतो. आता बघूया तिथे काय डेकोरेशन वगैरे केलेलं आहे. तेजू गायाची आई माऊलीच्या इथे आलेलो आहे आपण, आता बघूया आतमध्ये जाऊन. Gracias.